हॅलो फ्रेंड्स धनश्री केक्स मध्ये स्वागत करते इथे मी आज डायरेक्ट व्हिप क्रीम लावून पूर्ण केक हा आपला रेडी करून घेतलेला आहे आयसिंग करून बघू शकता खूप मस्त आम्ही केक तयार करून घेतला आहे व्यवस्थित अशी फिनिशिंग करून आणि त्यानंतर ब्ल्यू कलर व्हाईट क्रीम मध्ये ब्ल्यू कलर मिक्स करून मोदक नोझलने पायपिंग बॅग मध्ये मोदक मोदक नोझल टाकून क्रीमने मी अशी डिझाईन करून घेतली आहे बघू शकता खूप छान अशी आज आपण आणखी एक डॉल फेस केक बघणार आहोत यादी मी एक डॉल फेस केक अपलोड केलेला आहे तर अशा पद्धतीने खूप मस्त आणि खूप सुंदर अशी डिझाईन तयार होणार आहे आणि खूप इझी आहे मोदक नोझल घेतलेला आहे हे मी तर त्याने ही अशी डिझाईन काढून घेत आहे आज मी डायरेक्ट रेडी आयसिंगसाठी तुम्हाला पूर्ण रेडी आयसिंग करून केक घेतला होता जास्त लेंदी आपला व्हिडिओ होऊ नये म्हणून तर तुम्हाला मी सर्व काही डिटेलमध्ये डेली दाखवत आहे तर तुम्ही माझ्या मागची व्हिडिओ तर नक्कीच चेक करून बघू शकता जर पहिल्यांदी माझा व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा जेणेकरून माझा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल आणि त्यानंतर पिंक पिंक कलरच्या क्रीम क्रीमने आणि मोदकच नोजल वापरून मी कशी डिझाईन काढली आहे ते पण तुम्ही बघा खूप सुंदर अशी आपला डॉल फेस होणार आहे जरा डिफरंट आहे आणि काहीतरी वेगळं म्हणून आज मी पुन्हा एक डॉल फेस केक तुम्हाला दाखवत आहे छोट्या एखाद्या मुलीचा बड्डे असा असेल तर तुम्ही ऑर्डरला सुद्धा हा केक देऊ शकता त्यानंतर आपण डॉलच्या दोन छोट्या छोट्या वेण्या काढून घेऊयात अशा पद्धतीने खूप सुंदर दिसतोय आणि त्यानंतर वेण्यांना एक छोटे छोटे रबर बँडसुद्धा काढूयात पिंक पिंक कलरने मोदक मोजलच आहे हे सुद्धा खूप सुंदर असं दिसत आहे केक पाहू शकता रेडी झालेला आहे आणि आता आपण डोळे काढून घेऊयात पण त्याआधी दोन फुलं ठेवूयात डॉलच्या वेणीवर वेणीच्या तिथे अशा पद्धतीने बघू शकता या ही मी तुम्हाला फ्लावर्स काढून दाखवलेले आहेत मी व्हाईटच फ्लावर ठेवले आहेत आज मी कलर केलेला नाही फ्लावरला अशा पद्धतीने पूर्ण दोन फ्लावर्स काढून घेतलेले आहेत आणि त्यानंतर ग्रीन कलर पायपिंग बॅग क्रीम मध्ये टाकून पायपिंग बॅग मध्ये पाण्याचं नोझल टाकून मी अशा पद्धतीने पानंसुद्धा काढून घेतले आहेत आपल्या फुलांना खूप सुंदर असं दिसत आहे आणि खूप छान असा आपला डॉल्फेस केक रेडी झालेला आहे त्यानंतर आता फक्त आपले डोळे आणि तोंड काढायचं राहिलेलं आहे तर आपण तेही काढूयात ग्लेझिंग जेलमध्ये कलर मी मिक्स केलेला आहे अशा पद्धतीने ब्लॅक कलर आहे आणि त्याने मी डोळे दोन डोळे काढून घेत आहे पायपिंग बॅग मध्ये ग्लेस जेल भरून घेतलेला आहे ब्लॅक कलर मिक्स करून आणि त्याने मी काढून घेत आहे अशा पद्धतीने पाहू शकता खूप सुंदर आणि खूप युनिक अशी डिझाईन आहे सोपी आहे आणि खूप खूप तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि त्यानंतर अशा पद्धतीचे दो, दोन आईज व्यवस्थित असे काढून घेऊयात एक अगदी फिनिशिंग मध्ये खूप छान असा चा। आपला केक रेडी झालेला आहे जवळजवळ खूप खूप छान असा चा। त्यानंतर दोन आयब्रोज काढून घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने मी डोळे कंप्लीट केलेले आहेत आणि त्यानंतर एक स्माइली देऊयात आपण पिंक कलरच्या जेलने आणि त्याच पद्धतीने नोज नोजसाठी एक डॉट देऊयात अशा पद्धतीने खूप मस्त असा आपला केक रेडी झालेला आहे आणि डोळ्यांवरती व्हाईट जेलने मी दोन डॉट करून घेतलेले आहेत त्यानंतर केकला बॉर्डर केल्यानंतर अगदी प्रॉपर लुक येतो अशा पद्धतीने आपला केक हा रेडी झालेला आहे पाहू शकता किती सुंदर दिसत आहे तर प्लीज मला सपोर्ट करा सबस्क्राईब शेअर